आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रवादीचा उपक्रम जयसिंगपुरात 25 ठिकाणी पाणपोई. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती. जयसिंगपूर शहरात तालुका आणि सीमा भागातून व्यापारी, उद्योजक, व्यवसायासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय आवश्यक आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात 25 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय पाणपोईच्या माध्यमातून केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शहरातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात दिलासा दिला आहे. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही घेतलेली भूमिका लोकहिताची आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, उन्हाळा आणि लोकांची भावना लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र झेले, चिपरीचे माजी सरपंच बबन यादव, रामा पाजगे, राजकुमार पाटील, अनिकेत गांधी, परवेज मुल्ला, अमोल शिंदे, राहुल बंडगर, विनायक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यक सेल आणि सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एकंदरीत उन्हाळ्याची तीव्रता ही वाढत चालल्या आणि जवळपास 34 डिग्री टेम्परेचर पूर्वी आपलं राहत होती, आत्ताच आपलं साधारण 37-38 डिग्री रोज टेम्परेचर तापमान आपल्या इथं आपल्या भागात सुद्धा चाललेलं आहे आणि एकंदरीत उन्हाची उष्णता आता वाढत चालली आहे. त्यामुळं पाण्याची सामान्य माणसाला पाणी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची गरज आहे. त्यामुळं जयसिंगपूर सारख्या शहरामध्ये हा तालुकाच नव्हतं तर आसपासच्या परिसरातील तालुक्यातील आणि त्या तालुक्याच्या बाहेरील लोक हे जयसिंगपूर हे शहराचं ठिकाण असल्यामुळं अनेक व्यापारपेठ असल्यामुळं अनेक लोक इथे येत असतात आणि त्यांना पाण्याची ह्या उन्हाळ्यात रखरखल्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय व्हावी या उद्देशानं सोशल फाउंडेशन, विद्यार्थी राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी आणि ह्या सगळ्या अल्पसंख्यक राष्ट्रवादी ह्या सगळ्यांनी मिळून ही पाणपोईची व्यवस्था केली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी उपक्रम हा राबवला आहे.